नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, भारत देशाला सुजलम सुपलम बनवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि या योजनेच्या माध्यमातून नागरिकांचं राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न जो आहे तो शासनामार्फत केला जातो। अशातच मित्रांनो, आता चालू घडीला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण हमी योजनेअंतर्गत शासनाकडून नागरिकांसाठी शोष खड्ड्याचं वितरण केलं जातं। हा शोष खड्डा मित्रांनो संपूर्णतः 100% अनुदानावरती नागरिकांना दिला जातो। ज्या नागरिकांना शौचालय बांधल्यानंतर गटराची व्यवस्था नाही, सांडपाण्यासाठी त्यांना व्यवस्थित पर्याय उपलब्ध नाही, तर अशा नागरिकांसाठी शासनाकडून शोष खड्ड्याचं वितरण केलं जातं आणि अशा नागरिकांनी शोष खड्डा पूर्ण केल्यानंतर त्या शोष खड्ड्याचं संपूर्ण अनुदान जे आहे ते त्यांच्या खात्यावरती बँक खात्यावरती शासनाकडून वर्ग केलं जातं। तर याचबाबतची मित्रांनो सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओत पाहणार आहात। ज्या ज्या नागरिकांना स्वतःला शोष खड्डा घेण्यासाठी अनुदान घेण्यासाठी तुम्हाला जर प्रकरण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चालू वर्षाला मित्रांनो हे प्रकरण सुरू आहे। 2023-24 साठी मित्रांनो या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे। जे नागरिक याच्यामध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असतील तर अशांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचा आहे। त्याला कागदपत्र जोडून आपल्या पंचायत समितीमध्ये हा सविस्तर असा अर्ज आपल्याला जमा करायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अर्जाची सविस्तर माहिती घ्या, त्याचबरोबर कागदपत्र काय काय लागणार आहे त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रकरण करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। चला तर वेळ न घालवता आपण आता सविस्तर अर्ज पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो अर्ज पाहण्यासाठी या ठिकाणी आता डेस्कटॉपवर तुम्ही पाहू शकता आपण अर्ज ओपन केलाय। हा अर्ज मित्रांनो पंचायत समिती फलटणचा आहे, परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचा अर्ज असणार आहे। याच्यामध्ये जास्त काही फरक नसणार आहे, फॉर्मॅट सेम असेल, फक्त तालुक्याची नावावरची चेंज असतील। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो ही योजना राबवली जाते, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र। याच्यामध्ये शोष खड्डा घेण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना, तर हा मित्रांनो नमुना असणार आहे। नमुन्यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रति मान्य गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती फलटण म्हणजे आपले जे BDO आहेत गट विकास अधिकारी आहेत, तर यांच्यासाठी आपण हा अर्ज जो आहे तो करणार आहे। या शोष खड्ड्याची मागणी आपण यांच्याकडे करणार आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी विषय आपल्याला पाहायला मिळत आहे, शोष खड्डा काम मंजूर होण्याबाबत अर्जदाराचं नाव टाकायचं आहे, गावचं नाव या ठिकाणी येणार आहे। पुढचं मित्रांनो छापील जे असेल तुमच्या तालुक्यातलं तुमच्या जिल्ह्यातलं असेल। त्याच्यानंतर खाली मित्रांनो अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे त्याचा संपूर्ण नमुना या ठिकाणी छापीलच आहे। काही ब्लँक ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्वतःची माहिती भरावी लागणार आहे। याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं नाव येईल, त्याच्यानंतर खाली आपल्याला आपले मिळकत नंबर येईल, मौजे आपल्या गावाचं नाव जे असेल ते गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। शोष खड्डा कामासाठी अर्ज करीत आहे, तर या पद्धतीचा आपण अर्ज जो येतो आपण गट विकास अधिकारी यांना करत आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर मित्रांनो अर्जाचा नमुना संपूर्ण वाचून दाखवत नाही, वेळ जास्त जाईल। स्थळ लिहायचं आपल्या गावाचं नाव टाका, खाली अर्जदाराचा अंगठा आहे आणि संपूर्ण नाव। तर या पद्धतीने हा आपला संपूर्ण अर्ज जो आहे भरून होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो हा थोडक्यात अर्ज पाहिल्यानंतर याला जोडायची महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे खाली दिलेली आहेत, खाली पाहायचं आहे। आता इथं मित्रांनो ग्रामपंचायतीने करवायची कारवाई, तर या ठिकाणाहून आता ग्रामपंचायतीची काय प्रोसेस असणार आहे, आपले जे ग्रामसेवक असतील या ग्रामसेवकांचं शिफारस पत्र जे आहे ते या ठिकाणी सुरुवात इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे, खाली आपल्याला मिळकत नंबर टाकायचा आहे आणि आवश्यक कागदपत्राची पूर्तता। आता इथं आपली कागदपत्रे कोणती लागणार आहेत सुरुवातीला जाणून घ्या। जागेचा उतारा, आपण ज्या ठिकाणी घर बांधलं आहे, शौचालय बांधलेलं आहे त्या ठिकाणचा जागेचा उतारा आपल्याला या प्रकरणासाठी जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर खाली आपला प्रवर्गाचा दाखला आहे, जर आपण प्रवर्गात मोडत असाल, अनुसूचित जाती जमाती इतर प्रवर्गात जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जातीचा दाखला सुद्धा जोडावा लागणार आहे। त्याच्यानंतर खाली 3 नंबरला आहे लाभार्थ्याची निवड केल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव, तर इथे मित्रांनो ग्रामसेवकांचा ठराव जो आहे तो जोडावा लागणार आहे, ग्रामसभेची मान्यता आपल्याला इथं जोडावी लागणार आहे। पुढे यायचं आहे, पुढे 4 नंबरला सदरकाम ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यात समाविष्ट असल्याबाबतचा दाखला, तर हा दाखला सुद्धा मित्रांनो ग्रामसेवकांकडूनच घ्यायचा आहे, त्यांच्यामार्फतच या दाखल्याची पूर्तता होते। पुढे लाभार्थ्याचं जॉब कार्ड आहे, जॉब कार्ड मित्रांनो आपल्याला सांगितलेलं आहे, सेपरेट व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे। आपल्या रोजगार सेवक जे असतील यांना भेटून आपलं जॉब कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे, असेल तर त्याची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे। पुढे यायचं आहे, रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड सर्वांजवळ असतं, त्याची झेरॉक्स तुम्ही या ठिकाणी जोडून द्या। लाभार्थ्याचं ओळखपत्र आहे, या ठिकाणी तुम्ही मतदान कार्ड किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी कोणतीही एक प्रत एक झेरॉक्स तुम्ही या ठिकाणी जोडू शकता। पुढे 8 नंबरला यापूर्वी सदर कामाचा लाभ न घेतल्याबाबतचा संबंधित अधिकारी यांचा दाखला, तर हा दाखला सुद्धा मित्रांनो आपल्याला ग्रामसेवकांकडूनच घ्यावा लागणार आहे। या योजनेचा पूर्वी आपण लाभ न घेतल्याबाबतचा दाखला जो आहे तो आपण ग्रामसेवकाचा या ठिकाणी जोडून द्यायचा आहे। तर या स्वरूपात हा संपूर्ण मित्रांनो अर्ज असणार आहे। याची PDF सुद्धा मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून हा व्यवस्थितरित्या भरून तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जमा करू शकता। परंतु हा अर्ज जो मित्रांनो पंचायत समिती फलटणचा आहे, इतर जे तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील त्यांनी त्या पंचायत समितीमधील विभागात जाऊन या अर्जाची चौकशी करायची आहे।
तर या स्वरूपात मित्रांनो आपल्याला जर शोषखड्ड्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरून शोषखड्ड्याचा लाभ घेता येणार आहे। तर चालू घडीला एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट मित्रांनो ही होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।